हाय नमस्ते। आज मी तुम्हाला कोथिंबीरची वड्या दाखवणार आहे। आता कोथिंबीर शिल्लक होती म्हणून म्हटलं कोथिंबीरच्याच वड्या दाखवा। काय रेसिपी दाखवायला जमा नाही करण। ही बघा, बारीक चिरून कोथिंबीर घेतली, फक्त पानं पानच घ्यायची चिरून चांगली। शिरा असल्या की मग ते चाकून चिरताना, वड्या चिरताना मग प्रॉब्लेम येते। मिरच्या तुम्हाला किती तिखट लागतंय, लसूण, अद्रक, जिरे, वावा पण टाकू शकता थोडासा। आता माझ्याकडे नाही, मी फक्त जिरे टाकणार आहे। आणि ही आपलं लाल चटणी घ्या थोडीशी घरातली। मेन बेसन पीठ लागणार आहे, बेसन पीठ आणि मसाला डब्यात तीळ, तीळ आणि हळद आणि मीठ। तर चला आता कशी बनवते बघा। मी अद्रक, लसूण, मिरच्या आणि जिरे हे सगळं मी बारीक करून घेतलंय। काय अद्रक, लसूण, जिरे आणि मिरच्या, कोथिंबीर ज्याच्यामध्ये पेस्ट टाकणार आहे आपण। बघा आता मी कोथिंबीर घेतली, त्यात ही लाल चटणी टाकूया। आता काय, कोथिंबीर मध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे जास्त पाणीचा वापर करू नका। शक्यतो लागलं मळायला तरच पाणी वापरा, नाही का। हे आपलं सगळी पेस्ट, बेसन पीठ, थोडस मीठ टाकूया चवीनुसार। तीळ नंतर वरण गोळा करताना टाकले तरी चालते। मीठ विसरलीच होती की मी, चवीनुसार मीठ आणि हळद। आता हे सगळं चांगलं मळून घेऊया। ह्याचा जरा किंचितच पाणी लागणार आहे, जशी कणिक मिळतो तसाच घट्ट गोळा करून घ्या। एक वाटी जर आपलं कोथिंबीरचं पीठ असेल तर एक वाटी, दोन वाटी डाळीचं पीठ घ्या। काय कोथिंबीरच्या डबल घ्यायचं पीठ, नाहीतर नुसती कोथिंबीर येते। आता मी मळून घेतलंय, ह्याला मी थोडस तेल लावून घेते म्हणजे आपल्या हाताला चिपकणार नाही आपली कोथिंबीर वडी। चांगली एकजीव करून घ्या, थापू पण शकता पण मी थापणार नाही, वेगळ्या पद्धतीने करणार। माझं एक ह्यात टाकायचं राहिले, तीळ राहिले, तीळ ह्या तीळ मध्ये तर आमच्या काय काय मिक्स झाले काय माहिती माझ्या। जाऊ दे, आपण नंतर तळणार पण आहे ना, जरी ह्यात काय गेलं एखाद चुकून जे मोगरी वगैरे, तरी काय ह्याला तळणार पण आहे मी, त्याच्यामुळे काय नाही। आता ह्याच मी इकडे बघा, मी मोदकाची चाळण ठेवली, त्याला थोडस तेल लावलं, तेल लावले। आता ह्यात मी आपल्या वड्या वाफळून घ्यायच्या आपल्याला। आता खूप जाड नाही, जाड केल्यावर खूप लवकर शिजत नाही, अशा अशा ह्यानंतर आपल्याला चाकून कापून घ्यायच्यात। अशा लांब नाही का, लय जाड पण करू नका, असं लांब करून घ्या। लांब ह्याच्यावर ताट झाकून परत वाफळून घ्यायचं आपल्याला। आता 10 मिनिटं झाले, एका साईडनं नाही का चांगले शिजवून घेतात मी। आणि बघा छान पिकी झाले आणि घट्ट होते। म्हणलं आपण आहे ना चमच्यानं पोळत हाताला पलटी करून घ्या, फक्त पलटायच्यात काय नाही बाकी। आणि मुद्दा मी असे पातळ पदरा नॉर्मल केलेत, लई मोठे असे जाड केले ना हे होते, कच्च्या राहतात वड्या। किती सुंदर झालं, मस्त पैकी एका साईडने शिजलेत आपले। आणखीन एका साईडनं फुल गॅस सोडून 10 मिनिटं चांगले शिजून घेऊया वाफलून। अशा प्रकारे आता कोथिंबीर वड्या चांगल्या आपण हे करून घेतलेल्या, नाही का, वाफलून घेतल्या। आता ह्यांना फक्त कट करून आपल्याला तळायचं आहे, त्याला जरा थोडं थंड होऊ द्या आणि मग कट करा। तर मग आपण आता ह्याच्या वड्या कापून घेऊया। हे बघा, तुम्हाला जसा आकार, जशा पातळ पाहिजेत तर पातळ करा तुम्ही, जाड पाहिजेत तर जाड करा, नाही का। अशा कट करून घ्यायच्या, बघा आता
एवढं हे नाही ग म्हणताले एवढ्या का हे करायला लागले म्हणजे चांगला असं मला असा आकार बरोबर पाहिजे बघ हे बघा मला असं हे नाही पाहिजे तुटल्या नाहीत पाहिजे म्हणून मी तसे करते का लय जाड नाही तर बाबा आपल्याला खूप वाटत आणि समजा काही कच्चं राहिलं ह्यातलं तर आपण ह्याला तेलात ऑल तळणारच रे त्याच्यामुळे तेलात हे होतच अशा प्रकारे मी सगळ्या वड्या कट करून घेतल्या थोडीशी टेस्ट करून बघूया अशा पण खाऊ शकता नाही का पूर्ण उकडल्या जर कुणाला जास्त तेल वगैरे आवडत नसेल चवीला तर झालेत चांगल्या चटणी मीठ चटणी मीठ बरोबर पडले का सगळं बघितलं तळून घेऊया आता तेल तापलं बाय चला पटत चला आता आपल्या कोथिंबीर वड्या आपण तळून घेऊया एक एक टाकून काय होत तळलं ना खमंग लागते तळून घ्यायचं आता 5-7 तळते मी फास्ट मध्ये जरा गोल्डन अशा भाजून घ्या चांगल्या समजा आपली कच्चं बिचं राहिलं असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही ह्यात आपल्या चांगल्या तळून निघणार आहेत वड्या कच्च्यात राहिलेल्या नाहीत आपल्या चांगल्या आपण शिजवलेल्या आहेत पण एक खमंग पण आपण येतो कच्ची राहत नाही कुठं वडी आपली हे काय होतंय लय खोलात जाऊन बसते नीट अशा भाजलेल्या पण मला दिसत नाही का अशाच मी भाजून घेते आणखी उलट चांगल्या भाजते बरं हे अशा नाही का बघतात नाही जाड आहे ना काय खोल आत जाऊन बसलेला नाही दिसत पण नॉर्मली जरा शिकून घ्यायचं चांगल्या अशा बघूया जरा चेक करून कशा प्रकारे भाजाया बघा मस्त जरा अशाच क्रिस्पी भाजून घ्यायच्या गोल्डन सुंदर अशा कोथिंबीर वाड्या मी तळून घेतल्या आणि अगदी खमांग झाल्यात आता ह्या बघा छान सुटसुटी मस्त कुसकुशीत झाल्यात आणि तुम्हाला आणखी तिखट पाहिजे असेल पुढे बघा काय करते मी आता तवा घेऊन त्यात थोडस हे करायचं तेल टाकायचं मला असे आवडतात तुम्हाला दावती घरचं काळा तिखट घेतलं मी थोडस मीठ मुलांना अशाच द्या म्हणजे तुम्हाला आवडत असेल भाकरी बरोबर ती अशा लय छान लागते तेव्हा
चांगलं नुसतं असं मला लावून घे. बघा असे ह्या भाकरी बरोबर ती खूप छान लागतात. त्याच्यावर तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता. तर मला आहे ना असं तिखट मीठ लावून अजून आवडतं. तुम्हाला नक्कीच ट्राय करा. आता सध्या कोथिंबीर पावसाळ्यात दिवस असत आहे. मी गावाला जेव्हा लॉकडाऊन मध्ये कोथिंबीरची शेती केली होती, लय खाल्ल्या कोथिंबीरच्या वड्या करून. ताजी ताजी कोथिंबीर आणायची वड्या करून सगळ्यांना वाटायची मी खायला. बाय बाय.